आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सावर्डे येथे वडगाव पोलिसांच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने बसवले रिफ्लेक्टर. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. सुरक्षित ऊस वाहतूक करत असताना ट्रॅक्टरना रिफ्लेक्टरची व लाल कापड लावण्याची आवश्यकता असते. याबाबत वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक्टर चालकांना मार्गदर्शन करण्यात आलं. तर सावर्डे येथे वडगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांना रिफ्लेक्टर व लाल कापड लावण्यात आलं. जे ट्रॅक्टर मालक व चालक ऊस वाहतूक करताना खबरदारी घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा इशारा यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी दिला. वडगाव हातकणंगले रस्त्यावरून शरद साखर कारखाना व अन्य साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर अडवून त्यांना सुरक्षेच्या दृष्टीनं वडगाव पोलिसांनी मार्गदर्शन केलं. ट्रॅक्टर मालकांच्या असुरक्षित ऊस वाहतुकीमुळे जिल्ह्यात अनेक अपघात घडत आहेत. यामुळे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर मोटरसायकल व चारचाकी वाहनधारकांना यमदूत भासत आहे. ट्रॅक्टर चालक वाहतूक करताना कर्णकर्कश आवाजात गाणी लावून वाहतूक करत असतात, तर वाहतूक सुरक्षतेच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेतल्या जात नाहीत. ऊस वाहतूक करताना योग्य त्या खबरदारी न घेतल्यानं रात्रीच्या वेळी अनेक अपघात घडून जीवितहानी होत आहे. यामुळे ट्रॅक्टर चालक व मालकांमध्ये याबाबत जनजागृती करणं गरजेचं होतं. याबाबत वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित ऊस वाहतूक या विषयावर ट्रॅक्टर चालकांचे प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस कर्मचारी नंदकुमार घुगरे, विशाल हुबाले, पोलीस मित्र सिराज मुल्लानी, जावेद कलावंत आदींसह कारखाना अधिकारी पत्रकार उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी सावर्डेहून दीपक यादव.